शेखर जे सनदी अधिकारी आहेत त्यांनी थोडंसं ज्ञानामध्ये भर घालून घेतली पाहिजे थोडा संविधानिक अभ्यास केला पाहिजे हे कोणीही कष्टकरी जे आहे ते संपावर नाही ते दुखोट्यामध्ये आहेत भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकोणीसनुसार त्यांना तो दुखोटा करण्याचा अधिकार आहे आता मला सांगा तुम्ही सांगताय एकीकडं मंत्री सांगतायत कारवाई करणार नाही या शेखर चेन्ने सांगतायत कारवाई झाली तेन, मध्ये येता येणार नाही यांचं त्यांचा ताळाला मेळ नाही आणि दुसरी गोष्ट पुढं जाऊन मला सांगायची आहे की माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या बावीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या आदेशान्वय यांची कोणतीही कारवाई टिकत नाही म्हणून महाराष्ट्राला मी आपल्या माध्यमातून सांगतो महाराष्ट्रात सगळीकडे हे लोकांची कारवाई बेकायदेशीर आहे आमच्या कष्टकऱ्यांवर झालेली हे डंकेकी चोटवर ह्याच्यासाठी सांगतो की हे सगळेजण जाऊन जिल्हा परिषद मेंबर नगरसेवक यांच्या सत्तेतल्या पक्षाच्या लोकांना घेऊन आमच्या कष्टकऱ्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यामुळं ही कारवाई कोणत्याही कायदेशीरदृष्ट्या आणि संविधानिकदृष्ट्या चुकीची आहे म्हणून त्यांची भांबेरी उडालेली आहे म्हणून ताळाला मेळ नसणारे भाष्य शेखर चन्ने असतील किंवा परिवहन मंत्री अनिल परब असतील हे करत आहेत नाही नाही लक्षात घ्या कामानी रुजू व्हा अहो दुखवट्यामध्ये व्यक्तिगत लोक आहेत व्यक्तिगत दुखवटा हा काळजात असतो मित्रप्रेम हे काळजात असते पतीचं कुंकू पुसल्या गेलेलं ते काळजात असते ज्याचं जळतंय त्याला कळतंय व्यक्तिगत लोक घरी आहेत व्यक्तिगत लोक डिप्रेशनमध्ये आहेत व्यक्तिगत लोक मनस्तापामध्ये मनस्थिती चांगली नाही जोपर्यंत मनस्थिती चांगली नाही तोपर्यंत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय मेडिकल फिटनेस शिवाय कुणाला सुद्धा तुम्ही रुजू करणं रुजूही करून घेऊ शकत नाही आणि त्यासोबत कोणतीच कारवाई सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवड्यात सांगितलेलं आहे कोणतीच कारवाई मनस्थितीत चांगली नसताना ती टिकत नाही कारण तुम्हाला डेफिनेशन सांगतो मनस्थितीत चांगली नसलेल्या व्यक्तीने केलेल्या कृत्या कृत्य असे म्हणत नाहीत ही संज्ञा आहे ही मना ओळखायची नाही वाचायची नाही संविधान साक्षर व्हायचं नाही कष्टकऱ्यांवर इंग्रजी हुकुमतीप्रमाणे त्रास द्यायचा कंत्राटी ड्रायव्हर भरले तुम्ही काय झालं दोन अपघात झाले रोज अपघात होत आहेत लोक लोक सामान्य नागरिक जे बसमधून प्रवास करत आहेत त्यांचे जीव जात आहेत ह्या जीव घेण्याला सुद्धा कारणीभूत कोण आहेत तर शेखर चनेत अशा प्रकारची